मिक्सरला भांडं कोबरं वगैरे लावतात नंतर पाणी आपलं शस्त्र ह्या हातामध्ये लढण्यासाठी तयार आम्ही सज्ज झालेलो आहोत. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. वेलकम टू हॅपी लाईफ विथ रितू. मी रितू आणि मी शशी. तर तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचं हॅपी लाईफ विथ रितू मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. तर आज आम्ही वेगळं काहीतरी घेऊन आलेलो आहे. तर पाणीपुरी ईटिंग चॅलेंज बरेच जण करत असाल, पण आम्ही पण पाणीपुरी ईटिंग चॅलेंजच करणार आहोत, पण त्यामध्ये खूप मोठं ट्विस्ट आहे. जसं तुम्हाला माहिती आहे माझं प्रोफेशन मेडिकल आहे, तर माझा जास्तीत जास्त फोकस असतो की त्या गोष्टी मी दाखवेन. तर आज आम्ही ईटिंग चॅलेंज विथ सिरिंज करणार आहे. तुमची दाखवा सिरिंज. तर इथे ही 10 ml सिरिंज आहे. तर हे बघ, मेडिकल प्रोफेशनल वाले जे आहेत त्यांना माहिती आहे आणि इतर सगळ्यांनाच माहिती आहे सिरिंजचा वापर कशासाठी करतात, इंजेक्शन देण्यासाठी. पण आज आम्ही याचा वापर पाणीपुरी खाण्यासाठी करणार आहोत. तर ही एक ट्विस्ट असणार आहे. आणि दुसरं म्हणजे इथे माझ्याकडे स्क्युअर्स आहेत, तर ह्या माझ्याकडे अशा स्टिक आहेत. तर याचं आधी पहिलं चॅलेंज पूर्ण होईल, त्याच्यानंतर दुसरं चॅलेंज होणार आहे. तर पहिलं चॅलेंज असणार आहे 1 मिनिटाचं. तर 1 मिनिटामध्ये सिरिंजचा वापर करून कोण किती पाणीपुरी खातं हे बघणार आहे. आणि नुसतं पाणीपुरी खाणं हे चॅलेंज नाही आहे, तर एकाच हाताचा वापर करायचा आहे. तर हे एक मोठं ट्विस्ट असणार आहे. तर दोन दोन हाताचा वापर करून तर असं पटकन करता येतं. यामध्ये तर मीच जिंकणार आहे असा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे. तर कोल्हापूरच जिंकणार आहे. समोरची माणसं तर तुमचा सपोर्ट कोणाला आहे? कोल्हापूर जिंकणार की कोकण जिंकणार ते सांगा. तर हे बॅटल फक्त इटिंगचं नवरा बायकोच्या मध्ये नाहीये, तर मालवणी आणि कोल्हापुरी अशा दोन मिक्सिंग कपल मध्ये आहे. तर बघा कोण जिंकणार. नाही, आत्मविश्वास आत्मविश्वास. तर बघूया खूप झाली बडबड. तर हे जे पाणीपुरीचं पाणी आहे ते घरीच प्रिपेअर केलेलं आहे. तर पुऱ्या करायला टाइम नव्हता, त्यामध्ये विकत आणलेल्या आहेत. आणि इथे जवळपास 100 पुऱ्या आहेत. तर बघूया किती कोण खात ते. तर आधी आम्ही इक्वल क्वांटिटी मध्ये दोघांना देखील पाणी घेणार आहे. तर टायमर सुरू करणार आहोत. 1 मिनिटांमध्ये कोण किती पाणीपुरी खात ते. तर तयार आहे तुम्ही? तर चला आपलं शस्त्र घ्या हातामध्ये, लढण्यासाठी तयार आम्ही सज्ज झालेलो आहोत. का तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचं आहे? बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. टायमर सुरू आहे. टायमर सुरू. 1 2 3 स्टार्ट. आणि फक्त थोडस पाणी भरायचं नाहीये. सिरिंज फुल भरायची आहे. भरलेली मी फुल भरली. मी पूर्ण भरली. माझ्या 2 पुऱ्या झालेल्या. दोन तर झालेत. तीन आता फुटकल करून मुद्दा मुली ठेवणार आणि बाबा चार. स्टॉप. एक मिनिट झालं पण ही चिटिंग आहे. काय चिटिंग आहे? काय चिटिंग आहे? माझं भरलं नाही. नाही नाही, टायमिंग ऑफ झालं. टाइम संपलं. टाइम संपलं. टाइम संपलं. तर मी खाल्लेल्या आहेत 5 किंवा 6 पाणीपुरी खाल्ल्या. तुम्ही 4 झाले. 4 कम्प्लीट. पहिला राऊंड मी जिंकलेल्या. आता सेकंड राऊंड. पाणीपुरी घ्यायची, पाणीपुरी मध्ये शेव घालायची आणि त्याच्यात पाणी घालायचं. पाणी कसं घालणार? पाणी सिरिंज ने घालायचं. असं पण आहे. सिरिंजचा वापर करायचाच आहे. सिरिंज आहे, सिरिंज संपलेली नाही आहे. आता 2 मिनिटाचं चॅलेंज आहे. तर मालवणी हरताय असं वाटतंय. तो कोकण हरण्याच्या मार्गावर आहे. त्याची स्कूल सुटलेली आहे. स्कूल वरून आलेला आहे. थोडं थोडं घ्यायचं नाही, पूर्ण सिरिंज पाणी घ्यायचं. हा तर चला टायमर सुरू करूया. घ्या. स्टार्ट. स्टार्ट. पाण्यात
कम ऑन
पाच आणि आता सहा. एक दोन मी सहा पुरे तीन चार पाच सहा हे दाखवा सर सात सहा आठ एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ मी आठ घेतलेलं नऊ ठीक आहे आणि दहा काय दहा नाही नाही चाचे नाही चिटिंग आहे तुम्ही पुरे फोडलेले चाचे दहा नाही फोडलेलं नव्वद 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 तसं मी पण करू शकते त्या नऊ घेतलेल्या अकरा नाही नऊ नाही शशी तुम्ही चिटिंग करता टाइम पण आहे ना त्याच्याबरोबर अकरा आहे मग माझ्याकडे अकरा आहे बारा नाही पुरत नाही सगळ्यांना भिजून काढतो हे बघा भांड कोबर लावतात पाणी कमी पडल्यावर पाणी मिक्स करत असत पाणी पण मिक्स करत इतकी मेहनत आम्ही दोघे पण खूप बिझी असतो पण त्यातनं हे करण्याचा प्रयत्न करतो कारण आता
बऱ्याच लोकांचं असं झालंय की आयुष्य खूप असं धावपळीचं झालंय, त्यामुळे माणसांचं इंटरेस्ट हरवत चाललेलं आहे. तर सगळं घर सांभाळून, मुलं सांभाळून, आपलं संसार चालवत आपण आपल्यासाठी कसा वेळ काढू शकतो, त्यातनं वेगळं काहीतरी कसं करू शकतो हे दाखवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तर आमचा प्रयत्न, आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. नवीन व्हिडिओसह, नवीन चॅलेंजसह तुमच्या मनोरंजनासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. बाय.